Pull him again. काल जे नॅशनल चॅनलवरती त्यांची एक क्लिप व्हायरल झाली आणि अक्षरशः घाणेरड्या पद्धतीमध्ये सर्व परिवार जेव्हा असं शहराच्या देशभराच्या काही बातम्या बघत असताना हे असे व्हिडिओज जर समोर येत असतील तर अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि आज ते भाजपचे एक मोठे पदाधिकारी आहेत आणि ते पूर्ण महाराष्ट्रामधनं भ्रष्टाचार काढण्याचा प्रयत्न करत असताना स्वतः किती घाणेरडे वृत्तीचे आहेत हे सगळे सामान्य जनतेला कळलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही फक्त हेच सांगू इच्छितो की आत्ता भाजपच्या सगळ्या महिला आघाडी आणि भाजपच्या चित्रवाक कुठे गेल्या. जेव्हा कुठल्या महिलेवर अत्याचार होतो तेव्हा त्या कधीच बोलत नाहीत पण विरोधी पक्षनेत्यांविषयी त्यांना अनेक गोष्टी असतात सांगण्यासारख्या, मग अशा वेळेस त्या काही वक्तव्य का करत नाहीत. आणि गृहमंत्री गृहखात्यामध्ये काय चाललेलं आहे आज हे आम्ही निषेध करतो या गोष्टीचा. सोमयाचा जो अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहे सगळे सर्वपक्षीय जनतेकडून निषेध व्यक्त होत आहे. सर्वपक्षीय जनता इथे खूप त्रस्त झाली आहे की हे सगळं असं का होत आहे. किरीट सोमय्यासारखा एक मोठा नेता जर असे अश्लील व्हिडिओ त्याचे जे व्हायरल होत आहेत तर सुसंस्कृत देशाने काय ह्यांचं घ्यायचं म्हणजे काय करायचं नाही नेमकं. हा जो ईडीची धमक्या दाखवून दुसऱ्यांवरती जे चिखलफेक करत होता स्वतः हा चिखलात पडलेला किरीट सोमय्या आहे जो दुसऱ्यांवरती जो घाणेरड्या पद्धतीने आरोप करतो ईडीच्या फायली देऊन जो स्वच्छ दुसऱ्यांना स्वच्छ करून बीजेपीतून जे बाहेर नेते गेलेले ते स्वच्छ होऊन येतात ते आणि हा स्वतः चिखलात पडतो हे नेत्यांचं करायचं काय. अशा अशील नेत्याची हकलपट्टी व्हावी अशी मागणी आम्ही सर्वपक्षीय शिवसेना पक्षाकडनं करत आहोत.